ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आलासे बँक सभासदांना 14% लाभांश देणार, बँकेच्या वार्षिक सभेत चेअरमन अरुण आलासे यांची माहिती। बँकिंग हा व्यवसाय ठेवीदारांच्या विश्वासावर आहे, तो आपल्या बँकेने मिळवल्याने वाटचाल यशस्वीदायी ठरली आहे। बँकेचा पारदर्शी कारभार व सामान्य ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा यामुळे बँकेच्या ठेवीत 12 कोटींनी वाढ होऊन 300 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे। यापुढील काळात ठेवीदारांचे हित प्रामाणिकपणे जपून त्यांचा उत्कर्ष करणे हेच बँकेचे ध्येय असून 14% लाभांश देणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन अरुण आलासे यांनी केले। कुरुंदवाड येथील जैन सांस्कृतिक भवन येथे आज रविवारी दुपारी 3 वाजता स्वासे कैलास व श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। अध्यक्षस्थानावरून चेअरमन आलासे बोलत होते। अगदी कसोशीने प्रयत्न करून आपल्या सगळ्या खर्चाला पोटाला चिमटा लावून बँकेचा व्यवहार व्यवस्थित करून बँकेला उंची गाठण्यासाठी मदत केलेली आहे। त्यावेळेला त्यामुळं किती सभासदांचं आभार मानावं तेवढं थोडंच आहे, पण एवढ्यावर थांबून चालणार नाही मित्र। जास्तीत जास्त ज्या पद्धतीनं बँकेने टार्गेट ठेवलेलं आहे, यावर्षी 20 शाखा बँकेच्या निघाल्या आणि काहीच अडचण नाही। अगदी रिझर्व्ह बँकेचे जेवढे ऑडिट आले काय आले, एवढे कडक ऑडिटर येऊन गेले, प्रत्येक जण धास्तावलेला होता की एवढे ऑडिटर आले म्हटल्यानंतर काही ना। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे, संचालक नंदकुमार पाटील, प्रदीप पाटील, दीपाली पाटील आदींनी विषय पत्रिकेचं वाचन केलं। यावेळी संचालक, माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, अण्णासाहेब जोंग, मोनाप्पा चौगुले, अण्णासाहेब चौगुले, सुधाकर पाटील, महावीर थोटे, सुनील पाटील, सुनीता पाटील, रेश्मा पाटील, बाळासो नाईक, सुनील नागावकर, बँकेचे उपव्यवस्थापक राजाराम रहटोळे, दिलीप पाटील, पंकज पाटील, वसुली अधिकारी गजानन पिसे, सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। व्हाईस चेअरमन महादेव धनवडे यांनी शेवटी आभार मानले। महानकरी न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।